हाय फ्रेंड्स, आज आपण फेड हा प्रोग्राम बघणार आहोत. आपण मागच्या स्लाइड ब्लिंकिंग हा प्रोग्राम बघितला होता, त्याच्यात आपण लाईट चालू किंवा बंद हे एवढंच केलं होतं. पण आज आपण लाईट हा चालू हळूहळू किंवा बंद हळूहळू असं करणार आहोत. हे व्होल्टेजनुसार असतो. आता आपण बघूयात फेड हा प्रोग्राम. फेड या प्रोग्रामसाठी लागणाऱ्या साहित्याची आपण माहिती घेऊयात. आपल्याला लागणार दोन जम्पर्स मेल टू मेल, एक LED, एक 220 ओहम्सचा रेजिस्टन्स, एक ब्रेडबोर्ड, एक आर्डिनो आणि एक AB केबल. मग असे आपण बघितल्याप्रमाणे दोन जम्पर्स घेऊयात. आता एक जम्पर आपल्याला या 9 पिनला लावायचं आहे आणि दुसरी ग्राउंडला लावायचं आहे. इथे ग्राउंडचं आपल्याला 2 पॉईंट्स दिसत आहेत, त्या 2 पॉईंट्सपैकी कोणतेही एका लावलं तरी चालेल. तर आपण बोर्डवरचे कनेक्शन्स बघूयात. ब्रेडबोर्डवर तो LED घ्या पहिले. तो LED कोणत्याही एका पॉईंटला लावा. त्याच्यानंतर आपण जो रेझिस्टन्स बघितला आहे तो घेऊयात. आणि आपल्याला माहिती आहे ब्रेडबोर्डचे कनेक्शन्स इंटरकनेक्शन्स असे असतात, त्यामुळे आपण बरोबर त्याच्या इथेच लावूयात. आता जे 9 पिनला लावलं आहे आपण तो जम्पर, याच्या रेझिस्टन्सच्या एका ह्याला लावूयात. दुसरं LED पायाला लावूयात. तर आपण AB केबल आणि आर्डिनो कनेक्ट करूयात. AB केबल आणि कम्प्युटर आर्डिनोनी. आपलं कनेक्शन झाल्यानंतर आपण आपला प्रोग्राम कम्प्युटरवरनं अपलोड म्हणा. आपल्याला आर्डिनो सॉफ्टवेअरमध्ये तो फाईलमध्ये एक्झाम्पल्समध्ये बेसिकमध्ये फेड हा प्रोग्राम मिळेल. मग नंतर हे बघा, आता इथे माझा अपलोडिंग झालेलं आहे पण माझा प्रोग्राम चालू होत नाही आहे. तर असं जर तुमचं झालं काही वेळेस, तर LED जो आहे त्याला दोन हे असतात, त्याचा एकाचा पाय लांब असतो एक कमी असतो. जो लांब असतो तो पॉझिटिव्ह असतो आणि जो छोटा असतो तो नेगेटिव्ह असतो. तर टर्मिनल्स चेंज करून बघा. हे बघा, आता माझा हा प्रोग्राम होतो आहे. या प्रोग्राममध्ये माझ्या कोडिंगमध्ये मी असं टाईप केलं आहे की हा जो लाईट आहे त्याचा ब्राईटनेस कमी होणार आणि जास्त होणार, त्याचा डिले किंवा जे काही आहे ते मी सगळं कोडिंगमध्ये केलेलं आहे. इथे आपल्याला आता दिसून येत आहे की या LED बल्बचा आपल्याला व्होल्टेज कमी होतो आहे, म्हणजेच त्याचा ब्राईटनेस कमी होतो आहे. आणि जेव्हा व्होल्टेज त्याला मिळतं तेव्हा त्याचा ब्राईटनेस जास्त होतो आहे. याचा मी ड्युरेशन 30 मिलीसेकंड ठेवलं आहे. तर तुम्हाला जर वाढवायचं असेल किंवा कमी करायचं असेल तर तुम्ही करू शकता. अशा प्रकारे आपला हा प्रोग्राम आता सक्सेसफुल झालेला आहे. तर मित्रांनो, आवडला ना प्रोग्राम? सोपा आहे, नक्कीच करून बघा. तुमचं काही कमेंट्स असतील तर मला नक्की कमेंटवर कळवा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. थँक्यू.